खूप दिवसातून आपल्याला अड्ड्यामध्ये दिसतात मैदानामध्ये बघा आणि सुखरूप आहेत पूर्ण आणि आल्या आल्या लगेच भरपूर पब्लिक जमा झालेली रॉयल एंट्री केली दादांनी आणि प्रत्येकाला उत्सुक होते की दादा कधी येतील याच्यात अड्ड्यावर घाटावरती पण तुम्ही लवकरच आगमन झालं तुमचं आणि मुंबईच्या या म्हणजे बिंजोड मध्ये पण आगमन झालं. मला जास्ती आतुरता होती आपल्या मुंबईचा जो बिंजोडचा खेळ त्या स्पर्धेमध्ये लवकरात लवकर कधी जाईल आणि तुमच्या सगळ्यांना कधी भेटेल आणि जेवढे गाडा मालक आहेत आणि जे पण आपले बैला असतील नंदी असतील ते बघून खूप आनंद वाटतं. असा झालता का कधी येतोय तुमच्याजवळ आणि लवकरात लवकर घाटावर सुद्धा मथुरला घेऊन जाईल साताऱ्याला. दादा तुम्ही नसताना ना गोट्यावरती आम्ही जाम फेऱ्या मारल्या खास करून तुम्हाला बघण्यासाठी आणि व्हिडिओ कॉलवरती पण तुम्हाला बघितलं पण मथुरच्या चेहऱ्यावरती कुठेतरी तुमची कमी दिसत होती. आज खुशी दिसेल तुमच्यावरती पण दिसेल आणि बाकीचे माझ्यावर प्रेम करणारे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुम्ही सगळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. नक्कीच दादा आता दादा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद. हे बारके असाल तर प्रत्येकाला वाटत होतं की राहुल दादा कधी मैदानात येतील कधी मैदानात येतील. तर आज ते पिसावराच्या फाटीवर आलेले आहेत. नक्कीच खूप आनंद झाला त्यांना भेटून आणि प्रत्येक बैलगाडा प्रेमीला याची उत्सुकता देखील होती ते कधी येतात ते. सो चला आता त्यांच्याशी आपण आता 2 मिनिटं तर बोललो तर शक्य झालं तर आपण त्यांच्याशी अजून वार्ता करू. कधी आला तू समोर बघा मथुर बाबा कोणाचे बांधत ना व्यवस्थित गाठी बिठी कव बी अटकताना लक्ष ठेवायचा तुला नाही ठेवायचा तू आले का समोरच बघा अखंड महाराष्ट्राच्या थालीच मथुर बघतोय.